पालिकेच्या मध्यवर्ती इमारतीमध्ये जन्म मृत्यूची नोंदणी दुरुस्त व दाखले वाटप करण्यात येत होते. कोरोनाचा प्रादुर्भावामुळे त्या ठिकाणी होणारी गर्दी व नागरिकांची गैरसोय याचा विचार करून जन्म मृत्यू दाखले यापुढे झोन कार्यालयात उपलब्ध होतील असे निर्देश आयुक्त पी शिवशंकर यांनी दिले आहे. तसेच झोन कार्यालयात तशी सुविधा निर्माण करून देण्यात आली आहे. यापुढे झोन कार्यालयात जन्म मृत्यूचे दाखले देण्यात येतील. त्यासाठी प्रत्येक झोन मध्ये स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून 1991 ते 2020 पर्यंतचे दाखले हे झोन कार्यालयात मिळतील व जे दाखले संगणकामध्ये नोंदणी केलेले नाहीत असे सर्व दाखले पालिकेच्या मध्यवर्ती कार्यालयात मिळतील आणि जे नवीन दाखले नोंदणी किंवा दुरुस्त करायचे आहेत ते सर्व पालिकेच्या अभिलेखापत कार्यालयात मिळतील. नागरिकांनी आपल्या जवळच्या झोन कार्यालयात दखल घ्यावी, पालिकेत होणारी गर्दी टाळावी असे आवाहन उपायुक्त धनराज पांडे यांनी दिले आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या मध्यवर्ती इमारतीमध्ये जे जन्म मृत्यूची नोंदणी दुरुस्ती आणि दाखले वाटप व्हायचे, तिथं होणारी गर्दी आणि नागरिकांची होणारी गैरसोय याचा विचार करता माननीय आयुक्त पी शिवशंकर साहेबांनी असे निर्देश दिले आहेत आणि अशी सुविधा निर्माण करून दिली आहे की सदरचे सर्व दाखले यांचं वाटप, जन्म आणि मृत्यूचे दाखले हे झोनल ऑफिस या ठिकाणी मिळतील. त्या ठिकाणी एक स्वतंत्र कर्मचाऱ्याची नेमणूक केली आहे. त्या ठिकाणी कोणताही नागरिक जाऊन कार्यालयीन वेळेमध्ये गेल्यानंतर तिथे लगेच त्याला जन्म आणि मृत्यूचे दाखल्यांचं प्रिंट मिळेल किंवा दाखला तिथं प्राप्त होईल. परंतु 1991 ते 2020 पर्यंत सर्व दाखले हे झोन ऑफिसला मिळतील. जे दाखले हे कॉम्प्युटराइज्ड नाहीये हे सर्व मनपाच्या मुख्य इमारतीमधील अभिलेख कक्षातच प्राप्त होतील आणि कुठल्याही दाखल्यामध्ये जर नवीन नोंदणी करायची असेल किंवा दुरुस्ती करायची असेल तर ती सुद्धा पूर्वीप्रमाणेच अभिलेख कक्षातच प्राप्त होतील. याची सर्व नागरिकांनी सदर सुविधेचा वापर करावा. कोणीही मनपाच्या मुख्य इमारतीमध्ये गर्दी करू नये. प्रत्येकाने आपल्या आपल्या एरियातील झोनल ऑफिसमध्येच सदरचे दाखले प्राप्त करून घ्यायचे आहे.